हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू स्मितॉरा आता थंडीचा सीझन चालू झाला आहे तर फ्लावर खूप मस्त मिळतो या दिवसात आणि आज मी फ्लावर आणि बटाट्याची एक मस्त अशी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला जी तुम्हाला नक्की आवडेल इथं मी उकळत्या पाण्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे मी इथं मिठाच्या पाण्यात हा फ्लावर ठेवला होता घालून एक पंधरा ते वीस मिनटं मी घालून ठेवते आणि मग मी मिठाच्या पाण्यात एक उकळी काढून घेते फ्लावरला जेणेकरून त्यात जर काही किडे वगैरे असतील किंवा बारीक आळ्याबिळ्या असतील तर त्या निघून जातात शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये फ्लावर खाणं उत्तम कारण की या दिवसामध्ये शक्यतो फ्लारमध्ये किडे किंवा आळ्या नसतात तर मला खूप छान फ्लावर मिळाला म्हणून मी घेऊन आले आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक, एक उकळी आली की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे मी थोडंसं हलवून घेते हे गॅस पूर्ण मी मोठाच ठेवला आहे आणि उकळी आल्यावर मगच मी हे घातलं आहे त्यामुळं फ्लावर घातल्यानंतर एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे उकळी आली आहे आता मी ह्यामधून फ्लार बाजूला काढून घेते एका जाळीमध्ये काढून घेते आहे मी इथं मी तेल तापवायला ठेवलं त्यात एक दहा मिनटांनी पाणी थोडं निथळल्यानंतर हा फ्लावर घालायचा आहे आणि चांगलं मोठ्या आचेवर परतायचं आहे शक्यतो मोठ्या आचेवरच परतायचं कारण ऑलरेडी एक उकळी आल्यामुळं फ्लावर थोडासा शिजलेला असतो थो। आणि झाकण लावून बारीक करून एक पाच मिनटं ठेवायचं आहे आता इथं बघत असाल तर फ्लावर आपल्याला शिजलेला दिसतोय आता मी हा फ्लावर एका बाऊलमध्ये काढून घेते आहे आता याच तेलामध्ये मी दोन बटाटे मोठे मोठे मी त्याचे तुकडे करून घेतलेत किंवा चिरून घेतला आहे मोठा मोठा बटाटा आणि ते पण आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे पण आपल्याला मोठ्या आचेवरच थोड्या वेळ परतायचं आहे तुम्हाला इथं दिसत असेल तर छान गुलाबी रंग आला आहे मग आपल्याला हा बटाटासुद्धा एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आता याची ग्रेव्ही करून घेण्यासाठी मी इथं एक बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक तीन मिरच्या एक दीड इंच आलं आणि एक कांदा याची ग्रेव्ही करून घेतली आहे इथं मी मग तेल घेतलं त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी जिरे टाकून घेते यामध्ये मी खडा मसाला घालते आहे तमालपत्री चार पानं जायपत्री अर्धी एक मसाला वेलदोडा आणि एक चार दालचिनी ह्यामध्येच मी दोन कांदे पातळ उभे चिरून फोडणीमध्येच टाकते आहे आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे कांदा आपला छान गुलाबी परतून झाला की मग आपण जे मग अशी मिक्सरला ग्रेवी जी करून घेतली होती कांदा मिरची आलं आणि लसणाची ती ह्यामध्ये आपल्याला घालायची ही ग्रेवी आता मी यामध्ये घातली आहे छान परतून घ्यायचा याचा कच्चा वास सगळा निघून जायला हवा तेव्हाच भाजी छान होते कुठल्या पण भाजीमध्ये आपण जेव्हा आलं लसणाची पेस्ट कांद्याची पेस्ट घालतो तेव्हा त्याचा जेव्हा कच्चा वास जातो मगच बाकीचे मसाले आपल्याला घालायचे त्याच्यामध्ये आता मी यामध्ये लाल बुक्का तिखट कश्मीरी लाल तिखट आणि हळद घालती आहे हे मी वाफवण्यासाठी झाकण ठेवून वाफवून घेतलं होतं आणि आता मी छान हे परतून घेते वा मस्त वास येतो एकदम आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते दोन बारीक चिरलेले टोमॅटो आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत किंवा तुम्ही सरळ मिक्सरला टोमॅटोची प्योरे करून पण घालू शकता इथं मी बारीक चिरून टोमॅटो असेच घातलेत आता हे छान परतून घ्या थोडंसं परतल्यानंतर ह्यातच मी मीठ घालते आहे जेणेकरून जो टोमॅटो आहे तो लगेच शिजेल आणि मीठ घालून चांगलं परत परतून घ्यायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये जो मगासचा फ्लावर आणि बटाटा आहे जो आपण परतून घेतला होता तेलावर तो आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे असं परतून घेतल्यामुळं काय होतं की वेगळं ते वाफवत बसायला लागत नाही आणि आपला हा वाफून झालेला असतो बटाटा आणि फ्लावर इथं बघत असाल तर खूप छान असा कलर आला आहे ह्यामध्ये मी आता दोन बाऊल पाणी घालून घेते आहे साधारण एक तीन वाट्या पाणी बास होतं तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त हवी असेल तर जास्ती थोडंसं पाणी घालून थोडी तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे बघून तुम्ही पाणी घालू शकता खूप छान सुगंध येतो भाजीचा खूपच मस्त झाली आहे भाजी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही लग्नाला वगैरे जाता ना तेव्हा अशी भाजी तुम्हाला लग्नामध्ये वगैरे खायला मिळते आता यावर मी कोथिंबीर मस्त अशी घालते आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे मस्त अशी दणदणीत वाफ काढायची आहे वा मस्त वास येतो भाजीचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या भाजीला आणखी मस्त टेस्ट येण्यासाठी आपण ह्यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे चांगलं परतून घ्यायचं ग्रेव्ही अशीच परफेक्ट होते कारण की गार झाल्यावर आणखी थोडी ही घट्ट होते ग्रेव्ही इथं बघत असाल तर मस्त कलर आला आहे आपल्या भाजीला आणि वास तर एकदम मस्त येतो माझ्या घरामध्ये ही भाजी सगळ्यांना आवडते म्हणून ही ही जी रेसिपी आहे ही मी तुमच्याबरोबर शेअर केली तर मग ही नक्की करून बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन ईट हेल्दी स्टे फिट थँक्यू सो मच